कलर्स टीव्हीची मालिका हे मनपावरेच्या 8 ऑगस्टच्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ आणि अनुश्रीचा विवाह संपन्न होतो. सानवी सिद्धार्थच्या विरोधातील कंप्लेंट मागे घेते. त्या बदल्यात दुर्गा सानवीला तिच्या घरी राहण्याची परवानगी देते. सिद्धार्थ अनुला म्हणतो की आई सानवी सोबत जी काही डील करेल ते मला मान्य नाही. त्यावेळेस अनु सिद्धार्थला म्हणते की आता तो एकटा नाही, ती त्याच्या सोबत आहे. सविता इशूला अनुसोबत पाठवण्याची तयारी करते आणि अनुच्या पहिल्या नवऱ्याचा फोटो अनुच्या सामानासोबत ठेवते. अनुची पाठवणी सुरू होते. अनु आई बाबा वहिनी भाऊ सगळ्यांना भेटते आणि खूप रडते. तिची पाठवणी करताना हॉलमधील उपस्थित सगळ्यांना गहिवरून येतं. सिद्धार्थ अनुच्या आई वडिलांना विश्वास देतो आणि म्हणतो की अनु आता त्याची जबाबदारी आहे. आपल्या माहेरच्यांना सोडून जाताना अनुला रडू आवरत नाही. अनुची आई तिला म्हणते की आता तुझं सासरच तुझं घर आहे, आमची चिंता करायची नाही. अनुच्या पाठवणीचा हा एपिसोड खरोखरच प्रेक्षकांना सुद्धा गहिवरून टाकणारा होता. हे मनबावरीच्या पुढील भागात आपण पाहाल की अनु सिद्धार्थच्या घरचं माप ओलांडते. त्याचवेळी इशूकडे असलेल्या सामानाकडे काकूची नजर जाते. त्या सामानात अविनाशचा फोटो असतो. त्यामुळे माप ओलांडल्यानंतर देखील अनुच्या नशिबी दुःखच आहे की काय अशी चर्चा प्रेक्षक करू लागली आहे. हे मनबावरीच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.